आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्वरित घरे मिळालीच पाहिजे. सरकारी जमिनीवर बांधलेली सर्व घरे नियमित करा. ज्यांना घरासाठी जमीन नाही आहे त्यांना घरासाठी जमीन द्या. या मागणीसाठी शिराळा तहसीलदार ऑफिस व शिराळा पंचायत समितीसमोर आज दुपारी 12 वाजता जोरदार निदर्शने करण्यात आली. शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन नायब तहसीलदार घोरपडे यांनी स्वीकारले. यावेळेस शंकर पुजारी यांनी सांगितले की शिराळा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेनुसार हजारो घरे मंजूर आहेत पण त्यांना जागा नाही. त्यांना जागा देण्यासाठी दीनदयाळ योजना आहे पण अद्याप त्यासाठी शासन आदेश असूनही कमिटी नेमलेली नाही. त्यामुळे योजना असूनही लोकांना जमिनी मिळाली नाहीत. याबाबत घोरपडे यांनी सांगितले की लवकरच कमिटी नेमण्याचा प्रयत्न आहे. शिष्टमंडळाच्या वतीनं सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेली घरी प्रधानमंत्री आवास योजनेखाली मंजूर करून त्यांचे घर नियमित करण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शंकर पुजारी, सुमनताई पुजारी, अंजली पाटील, विद्या कांबळे, वर्षा गडाचे, लादेवाडीचे सरपंच श्रीकांत खोत, दादासाहेब बुद्रुक, बाळासाहेब कोल्हे आदींनी केले. शिराळाहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी गजानन होनमारे.